कोनार्क अपना शहर अपनी बात। कल्याण के वार फाउंडेशन ने 2 बंदरों और 13 सांपों को जंगल में छोड़ने का सराहनीय कार्य किया है। आइए जानते हैं इस पर क्या है कहना वन रक्षक रोहित भुई और विशाल खंतारिया का। फाउंडेशनच्या डोंगरी रेंजमधला मी व्हॉलेंटियर आहे। आम्ही आमच्या संस्थेतले सगळे स्वयंसेवी म्हणजे प्रेम आहे, मी, पार्थ, आम्ही व आमचे जे वनपाल आहेत मच्छिंद्र जाधव व वनरक्षक रोहित भोई यांच्या मार्गदर्शनाखाली जे आमचे रिसेंट रेस्क्यू होते 2 मकॅट्स प्लस 4 स्पेक्टिकल कोबरा, 5 रसल स्वाइपर, 1 शमेलियन, 1 ग्रीन किलबॅक, 1 ब्राउन्स बॅक व 3 रॅक स्नेक हे सगळे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेस्ट रेंजमध्ये रिलीज करून आलो आहे। मी वनरक्षक कल्याण रोहित भोई गेल्या काही महिन्यापासून लोडा पलावा सिटी डोंबिवलीपूर्व येथे 2 माकड लोकवस्तीत धुमाकूळ घालत होते। सदरचे 2 माकड और रेस्क्यू टीम व वन परिक्षेत्र कर्मचारी स्टाफ यांच्या मदतीने पकडून सदरचे माकड वन परिक्षेत्र अधिकारी कल्याण श्रीमती कल्पना वागेरे मॅडम यांच्या आदेशानुसार व वनपाल कल्याण श्री MD जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे कर्मचारी यांच्यासह निसर्गाच्या आदेशात सदरचे 2 माकड, 11 वेगवेगळ्या प्रजातीचे सर्प व 1 शॅमिलियन प्रजातीचा सरडा निसर्गाच्या आदेशात मुक्त केले। कोनार्क अपना शहर अपनी बात।